परमेश्वराच्या पवित्र भक्तीला आपण प्रारंभ करीत असता करूया आणि पुनरुत्थान दिनानंतरचा चौथा रविवार याद्वारे आपण ही भक्ती परमेश्वराच्या गौरवासाठी करत आहोत देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो परमेश्वराच्या गौरवासाठी आपण उपास संगीत गीत क्रमांक एकशे सतरा यामधून कोण मित्र येशुवाणी सारे ओझे वाहाया हे गीत आपण अपन गाऊया आपणाजवळ पुस्तक असेल तर त्यामधून गीत क्रमांक एकशे सतरा No. शेवटलं चलन काष्टी जरी श्रमले प्रिय बंधुजन हो शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्ट ही कबूल करून पदरी घ्यावीत की सर्वसमर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग या करून लपू नयेत पण नम्र लेन अनुतप्त व अज्ञांकित अंत करणाने ती पदरी घ्यावीत हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच पण विशेषत त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभांबद्दल त्याचे उपकार मानण्यास त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीराचं हे जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे म्हणून आम्ही आपलं आपल्या कुटुंबामध्ये असताना आपण यावेळेस सर्वजण परमेश्वराजवळ नतमस्तक होऊया आणि आपली पाप कबुली आपण सर्व समर्थ देवाजवळ नम्रतेने आपली पापे यावेळेस कबूल करूया हे सर्व समर्थ परम परमटपाळू बाप्पा आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने इच्छेने चालत आलो आहोत तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केलं आहे जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ नाही म्हणून हे प्रभो अमा दीन पाप्यांवर दया कर जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहे त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्व कर आणि हे परमदाळू बापा त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने नीतिमत्तेने आणि नेमस्यपणाने वागून तुझ्या पवित्र नावाचे गौरव करावे सर्व समर्थ कृपाळू प्रभो तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हा त्यापासून मुक्त करो खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हाला अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्ही देव आमेन हे प्रभू आमचे ओढतो गड म्हणजे आमचे मुख जी कीर्ती वर्णी हे ईश्वर आमचा बचाव करण्यास धाव हे प्रभू आम्हा सहाय्य करण्यास त्वरा कर प्रभूची स्तुती तुम्ही करा प्रभूच्या नावाची स्तुती हो आपण यावेळेस आज करता नेमलेला जे शास्त्रपाठ आहे शुभवर्तमानाचा भाग आज करता नेमलेले शास्त्रपाठ आहेत स्तोत्र त्रेसष्ट एक ते आठ आहे प्रेषितांची कृत्ये सहावा अध्याय एक ते सात वचनं आहेत पहिले पेत्राचं पत्र याचा दुसरा अध्याय आणि दोन ते दहा वचनं आणि शुभवर्तमान संत योहानलेखी शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून तर चौदाव्या वचनापर्यंत शुभवर्तमानाचा भाग आहे आपण वेळेचे अभावी यावेळेस फक्त शुभवर्तमानाचं यावेळेस वाचन करणार आहोत प्रभो सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो आजकरता आज नेमलेलं शुभवर्तमान पवित्र शुभवर्तमान संत लिखित शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय आणि त्याच्या पहिल्या ओवीपासून शुभोर्तमानास प्रारंभ होतो हे प्रभो तुला गौरव असो तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे ते तुम्हीही असावे मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे तो मग त्याला म्हणाला प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे फिल्प त्याला म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे येशूने त्याला म्हटले फिल्प मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये व पित्या माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना मी तुम्हाला खचित खचित सांगतो मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील कारण मी पित्याकडे जातो पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो आपण यावेळेस सर्वजण मिळून प्रेषितीय सिद्धांत संग्रह यावेळेस म्हणणार आहोत प्रेषिती प्रेषितांचा सिद्धांत संग्रह आपण सर्वजण मिळून म्हणूया सर्व समर्थ देज पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा ऐकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मर्याजपासून जन्मला ज्याने पंत पिलाच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला कृषी दिले जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देह जो पिता याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे येथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिकलेस एकलेसिया संतांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो आमेन प्रार्थना करूया आपण पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत दे बापा आजच्या या प्रभुवाडद्वारे आम्ही पुन्हा तुला गौरव देतो पुनरुत्थान दिनानंतरचा चौथा असा प्रभुवार की याद्वारे आम्ही आपापल्या कुटुंबामधून ही भक्ती करीत आहोत प्रभू या तुझ्या गोड सानिध्याद्वारे आम्ही तुला पुन्हा गौरव देतो तुझी स्तुती करतो आणि बाबा परमेश्वरा आजच्या करता जे दिलेलं शास्त्रपाठ त्याद्वारे आम्ही तुला गौरव देतो आणि त्यावर आम्ही यावेळेस मनन करत असताना विशेष तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर आमचं लक्ष तुझ्याजवळ असू दे आणि तुझ्या पवित्र वचना करवी पवित्र आत्म्या करवी तू आम्हाला स्पर्श कर आणि बाबा परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू आशीर्वादित कर आजच्या या प्रभुारद्वारे प्रत्येकाना बा परमेश्वरा तुझं गोड सान्निध्य देऊन तू प्रत्येकांना आशीर्वाद दे हीच आम्ही प्रार्थना करतो आमचं सर्व प्रभो भारत देश या जगावर तुझा आशीर्वाद असू दे सध्याची जी परिस्थिती या परिस्थितीला बा परमेश्वर प्रतिकार करण्यासाठी सर्व जे जे प्रभो यासाठी धडपड करत आहेत अहोरात्र कष्ट करत आहेत अशा सर्वांचं देखील तू सहाय्य कर आणि प्रभो सर्वांचं मार्गदर्शन करून तुझा आशीर्वाद प्रत्येकांना तू दे जे रुग्ण आहेत त्यांनाही तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाद्वारे तू स्पर्श कर आणि उत्तम असं आरोग्य देऊन तुझं गौरव करून घे आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत माझ्या तोंडचे शब्द मंचे विचार तुला मान्य असो आमचा मध्यस्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आज गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन देईबापाच्या नावाला धन्यवाद असो आजच्या या प्रभारद्वारे प्रभू श्री ख्रिस्ताचं नावा सगळ्यांना सलाम की पुनरुत्थान दिनानंतरचा चौथा असा प्रभुवार आहे आणि याद्वारे मला जे शास्त्रपाठ दिलेलं आहे आणि त्याचं आम्ही शुभवर्त मानाचं वेळेचे अभावे यावेळेस फक्त वाचन केलेलं आहे तरी तुम्ही जे दुसरे शास्त्रपाठ आहे त्या शास्त्रपाठांचं तुम्ही वाचन करू शकता आणि यातून आम्हाला जे थीम दिलेलं आहे ते येण्याप्रमाणे येशू मार्ग सत्य व जीवन आहे येशू हाच मार्ग सत्य व जीवन आहे हे आजचं थीम आहे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं जे पंचांग आहे त्या पंचांगाद्वारे आम्हाला या शास्त्रपाठातून हे थीम देण्यात आलेला आहे आम्ही पवित्र शुभोर्तमान याचं वाचन केलेलं आहे आणि त्यातून जर आम्ही दुसरे शास्त्रपाठ बघितले तर प्रेषितांची कृत्ये जो आज करता दिलेला शास्त्रपाठ सहावा अध्याय आणि एक ते सात जी वचनं आम्हाला आज करता दिलेली आहे प्रेषितांची कृत्ये सातवा सहावा अध्याय आणि त्यामधून जो भाग आम्ही ह्या ठिकाणी पाहतो सुरुवातीच्याच एक ते सात या भागामध्ये की त्या ठिकाणी आम्हाला सात जणांची निवड केलेली आम्हाला पाहायला मिळतं सात जणं आणि त्यामधून त्यांची नावं देखील या ठिकाणी दिलेली आहेत की सुरुवातच्या भागामधून आम्ही पाहिलं तर तेव्हा बारा प्रशितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले आणि देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही तर बंधुजन हो तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोध शोधून काढा त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू आणि देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे देवाद्वारे या ठिकाणी या पाठामधून आम्ही पाहतो की त्यांनी सात असे पुरुष शोधून काढले प्रार्थनापूर्वक आणि देवाच्या कामावर नेमण्यासाठी त्यांची नेमणूक त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळते आणि पुढं आम्ही त्यांची नावे बघतो की ते सात पुरुष पाचव्या वचनामधून आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष ते पण आणि फिल्प प्रखर निकारून तिमोन पानिना व योदी मना मतानुसारी निकलाव असे या ज्या काही सेवकांची नावं या प्रेषितांच्या कृत्यामधून आम्हाला हे सात पुरुष निवडण्यात आलेले आम्हाला पाहायला मिळतात आणि आजच्या या पवित्र पाठांद्वारे किंवा आजच्या थीमद्वारे आज आपणापुढे मी या शास्त्रपाठातून किंवा शुभवर्तमानामधून सात ज्या काही आम्हाला विविध अशा गोष्टी पवित्र बायबलमधून येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे पाहायला मिळतात आणि येशू मार्ग येशू हाच मार्ग सत्य व जीवन आहे आम्ही पवित्र बायबलमधून जर बघितलं आणि शुभवर्तमानाचं जर आम्ही वाचन केलं तर आम्हाला त्या पवित्र बायबलमधून शुभवर्तमानामधून आम्हाला सात वेळेस जे काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन कार्यामधून सेवेमधून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं मीच मीच असं जे संबोधलेलं आहे आणि त्यामधून आम्हाला पाहायला मिळतं मीच योहानाचं शुभवर्तमान आम्ही जर बघितलं अकरावा अध्याय आणि पंचवीसा वचन त्यामधून पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानामधून सहावा अध्याय पस्तीसं वचन आम्ही जर बघितलं तर येशू म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे तिसरी गोष्ट आम्हाला त्या शुभवर्तमानामधून आम्ही बघतो की येशू म्हणतो की मीच जीवनाचं पाणी आहे आणि चौथी गोष्ट की येशू म्हणतो त्या यव्हानाच्या शुभवर्तमानामधून दहावा अध्याय पंधरावं वचन मीच उत्तम मेंढपाळ आहे पाचवी गोष्ट मीच जगाचा प्रकाश आहे यव्हानाच्या शुभवर्तमानामध्येच आठवा अध्याय बारावं वचन आणि सहावं गोष्ट आम्ही बघतो की हवानाच्या याच्यामधून अध्याय पहिलंच वचन मीच खरा द्राक्ष वेल आहे आणि सातवी जी गोष्ट की आजच्या थीममधून आम्हाला पाहायला मिळतं किंवा जे थीम आम्हाला दिलेलं आहे आणि तेच थीम की यवानाचं शुभवर्तमान आम्ही ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि त्यामधून आम्ही बघत आहोत की येशू हाच मार्ग सत्य व जीवन आहे आणि त्यातूनच ही सातवी गोष्ट योहानाचं शिवर्तमान चौदावा अध्याय आणि सहा वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मार्ग सत्य व जीवन मीच आहे असं येशू म्हणतो आणि आम्ही यामधून बघतो की ज्याच्याजवळ जीवन असतं तोच दुसऱ्याला जीवन देऊ शकतो जर आमच्याजवळ जीवन नाही तर आम्ही दुसऱ्याला जीवन देऊ शकत नाही आमच्याजवळ जर जे काही आहे ते आमच्याजवळ आहे तर आम्ही दुसऱ्याला ते देऊ शकतो आमच्याजवळ येश्यू जर आहे तर आम्ही दुसऱ्याला येशू देऊ शकतो आमच्याजवळ जर इश्यू नाही तर दुसऱ्याला आम्ही काय येशू देणार आणि त्याद्वारेच आज आम्हाला या आ, सात जे काही पुरुष यातून आम्हाला प्रेषितांच्या कृत्यामधून जी निवड झालेली आहे आणि त्याद्वारे आम्हाला त्या पुरुषांची जी कामगिरी किंवा देवाच्या कार्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आम्ही आमच्या जीवनामधून जर बघितलं तर आज आम्ही विविध अशा गोष्टी बघतो की आज त्यामधूनच सात जे काही मी या संदेशामधून गोष्टी पुन्हा तुमच्यासमोर ठेवू इच्छितो की शुद्ध जे काही आम्हाला नाण्याच्या दोन बाजू बघायला मिळतात शुद्ध त्याच्या विरोधात आम्हाला अशुद्ध ह्या बघायला मिळतं शुद्धाच्या विरोधात अशुद्ध ना पवित्र अपवित्र चांगलं वाईट गोड कडू नीती अनिती नम्र गर्व अहंकार आणि सात्व अरुंद आणि रुंद जे दोन मार्ग आम्हाला पवित्र बायबलमध्ये पाहायला मिळत आहे की आज या थीमद्वारे आम्हाला या वचनातून देखील पाहायचं आहे की रुंद आणि अरुंद मार्ग जे दोन मार्ग आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेले आहेत की ज्या दोन मार्गाद्वारे मार्ग, मार्ग मार्ग, आम्हाला या जगामधून आम्ही कोणता मार्ग अवलंबलेला आहे कोणता मार्ग आमच्या जीवनामधून आम्ही आत्मसात केलेला आहे याद्वारे आमच्या जीवनामधून आम्हाला बघायचं आहे आम्ही अरुंद मार्गाने चालत आहोत की रुंद मार्गाने चालत आहोत आणि हे आम्हाला आज बघायचं आहे आणि त्याद्वारेच आज या सात अशा पुरुषांद्वारे किंवा ज्या थीमद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला सांगितलेलं आहे की जे काही मीच येशू हाच आमच्यासाठी मार्ग घेऊन आलेला आहे येशू हाच आमच्यासाठी सत्य घेऊन आलेला आहे येशू हाच आमच्यासाठी जीवन घेऊन आलेला आहे आणि त्याद्वारेच आम्हाला आ, सात गोष्टी मी आज या संदेशाद्वारे आपणापुढे ठेवी इच्छितो आणि त्यातूनच पहिली गोष्ट की ज्या या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे किंवा यामधून आम्हाला जे पाहायला मिळतं की प्रभू येशू यशुख्रिस्तानं म्हटलेलं आहे की मीच मार्ग आहे मीच सत्य आहे मीच जीवन आहे आणि विविध सात ज्या काही मी का पवित्र मानादेखील सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मीच मीच असं सात वेळेस देखील आम्हाला पवित्र मानातून वचनातून येशू ख्रिस्तानं जे काय आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला पाहायला मिळत आहे ज्या वेश प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या गोष्टी आहेत आणि त्याद्वारेच त्याने ते आम्हाला दिलेलं आहे आणि तोच आमच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे आणि त्यातूनच या सात ज्या गोष्टी आहेत त्याद्वारे मी त्यातून त्यादेखील तुमच्या पुढे ठेवू इच्छितो की पहिली गोष्ट की त्यामध्ये विजय आहे जे आमच्यासाठी प्रभू ख्रिस्तानं जो मार्ग दिलेला आहे सत्य दिलेला आहे जीवन आहे आम्ही जर या मार्गामध्ये वाटचाल करीत आहोत मी म्हटलं की अरुंद आणि रुंद मार्ग आम्हाला दोन मार्ग पवित्र बायबलमध्ये बघायला मिळतात मत्त्याचं शुभवर्तमान आणि त्यामधून आम्हाला मला असं वाटतं की ज्या सातवा अध्याय मत्त्याच्या शुभवर्तमानामधून जो सुरुवातीचा भाग आहे आणि सातवा अध्याय आणि तेरावं वचन जे आहे आणि त्यामध्ये आम्हाला हे वचन पाहायला मिळतं की अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरत आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत आणि म्हणून आम्हाला या दोन जे नाण्याच्या गोष्टी मी सांगितल्या नाण्याला ना दोन गोष्टी दोन्ही बाजू असतात आणि त्याद्वारे आम्हाला पवित्र बायबलमधून देखील जे काय या दोन मार्गाद्वारे पाहायला मिळतं आज या जीवनामधून देखील आम्ही वाटचाल करत असताना एक जगीक जीवन आहे एक आत्मिक जीवन आहे आणि जगीक जे जीवन आहे जगाकडं आकर्षलेलं आहे जगाच्या विविध गोष्टींकडं आकर्षलेलं आहे परंतु आत्मिक जे जीवन आहे ते आत्मिक जीवन देवाजवळ वडील गोष्टीकडं जे काही केंद्रित केलेलं आहे आणि त्याद्वारेच या दोन या पवित्र बायबलमधून मत्त्याच्या शुभवर्तमानामधून सातवा अध्याय तेरा वचन आम्ही पाहिलं की आज आम्ही कोणता मार्ग अवलंबलेला आहे आणि जो अरुंद मार्ग आहे त्या अरुंद मार्गामध्ये आम्ही जर पाहिलं आणि तो मार्ग देवाचा मार्ग आहे आणि आध्यात्मिक असा मार्ग आहे आणि जीवनाकडं जाण्याचा तो मार्ग आहे आणि त्याद्वारेच अरुंद मार्गामध्ये ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की माझ्या या संदेशाद्वारे मी आपणापुढे ठेवू इच्छित आहे आणि त्यादेखील सात गोष्टी मी सांगत आहे की या अरुंद मार्गामध्ये विजय आहे जो आम्हाला शेवटी आम्हाला विजयच आम्हाला पाहायला मिळतो की प्रभू ख्रिस्ताच्या जीवनामधून कठीण प्रसंग त्याला जीवनामध्ये आले कठीण परीक्षा त्याला आल्या परंतु शेवटी त्यानं विजय प्राप्त केलेला आहे आणि त्याद्वारेच तो विजय आम्हाला त्यानं प्राप्त करून दिला आहे आणि त्यानं आम्हाला तो मार्ग दिलेला आहे आणि म्हणून जो अरुंद मार्ग आम्ही जर आत्मसात करतो आणि तो देवाकडचा मार्ग आहे आणि देव हा सत्य आहे देव जो सत्य आहे आणि त्याद्वारेच देवाचा हा मार्ग आहे आणि मार्ग जो आहे तो येशू आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो मार्ग जर आम्ही अवलंबतो तर आम्हाला देवाचा मार्ग प्राप्त होतो येशूला आम्ही प्राप्त करून जर घेतो तर आम्हाला देवाकडचा मार्ग आम्हाला प्राप्त होतो स्तोत्र शंभरावं जर आम्ही पाहिलं तर अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा परमेश्वर हा सर्व कर्ता आणि कर्वित आहे ज्याने तुम्हाला आणि मला या जगाला विश्वाला निर्माण केलं आणि त्या परमेश्वराचा मार्ग आम्ही जर त्या परमेश्वराचा जय जयकार करतो आणि तर त्याद्वारे आम्हाला जाण्याचा जो मार्ग आहे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग तो येशू आहे येशूला ज्यावेळेस तुम्ही आत्मसात करता या अरुंद दरवाजाने तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला येशू भेटतो आणि येशू हा मार्ग तुम्हाला ज्यावेळेस प्राप्त झाला त्यावेळेस ते सत्य तुम्हाला भेटतं आणि तो देव तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होतो सत्य जो देव आहे की ज्यानं तुम्हाला मला या जगाला निर्माण केला आणि त्याच्या अधीनान स्वाधीन सर्व काय आहे आणि त्याद्वारेच आम्हाला तो देव भेटतो आणि जीवन जे काही आम्हाला ते प्रा आध्यात्मिक जीवन आत्मिक जीवन आम्हाला प्राप्त होतं आणि म्हणून म मी सांगत आह सांगत होतो अरुंद दरवाजा जो आहे तो आमच्यासाठी आत्मिक मार्गाद्वारे देवाकडं जाण्याचा मार्ग आहे आणि त्यामध्ये विजय आहे आज सध्या कठीण परिस्थिती आहे संपूर्ण जगभर आमच्या भारत देशभर आमच्या पूर्ण परिसरामधून विविध अशा गावांमधून जो करोना व्हायरस हा पसरलेला आहे आणि कठीण असे या परिस्थितीमधून अनेक असे बांधव की जे यासाठी प्रयत्न करीत आहेत डॉक्टर नर्सेक, सफाई कामगार आमचं भा सरकार आमचे भारत देशाचे सर्व पुढारी आणि आमचे पोलीस यंत्रणा विविध असे सर्व जे काय आमचे बांधव आहेत ते अहोरात्र जे काय प्रयत्न करत आहेत या करुणा जो काही व्हायरस आहे त्यावर विजय मिळवण्यासाठी अनेक रुग्ण या करोना व्हायरसला प्रतिकार करत आहेत ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये इलाज घेत आहेत आणि त्याद्वारेच मी यावेळेस सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही त्या देवाच्या सानिध्यामध्ये आहोत आणि ज्यावेळेस आम्ही त्यातून वाटचाल करत आहोत तर एक दिवस आमचा विजय आहे हा करोना व्हायरस हा निघून जाणार आहे हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्याद्वारेच या व्हायरसला घालून देणारा हा देव परमेश्वर सर्व समर्थ आहे की ज्याच्या अधीन आणि स्वाधीन सर्व जग आहे ज्या सर्व मानवाला त्याने निर्माण केलं आहे या व्हायरसला तो एक दिवस निश्चित घालून देणारा हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याद्वारेच मी या ठिकाणी ही पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यामध्ये विजय आहे एक दिवस विजय होणार आहे हा करोना व्हायरस नष्ट का होणार आहे आणि त्याद्वारे सर्व ठिकाणी जे काय पुन्हा आमचं जे कौटुंबिक जीवन आहे जे काय आमची वाटचाल आहे ती पूर्व प्रभू पुन्हा आम्हाला प्राप्त करून देणार आहे आणि म्हणून ही पहिली गोष्ट की यामध्ये विजय आहे ज्यावेळेस आम्ही हा सत्य मार्ग अवलंबतो आम्हाला ते सत्य प्राप्त होतो तो देव आम्हाला भेटतो त्या देवाची आम्हाला ओळख होती आणि त्यावेळेस आमची आमचा विजय सर्व या परिस्थितीमधून निश्चित होतो दुसरी गोष्ट की यामध्ये आमची आध्यात्मिक वाढ आहे आमच्या या वाटचालीमधून जगामधून आम्ही वाटचाल करत असताना मी सांगितलं की एक जगिक जीवन आहे दुसरं आध्यात्मिक जीवन आहे आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या या मानवी जीवनामध्ये वाटचाल करत असतो त्यावेळेस आमची आध्यात्मिक वाढ होणं हे तितकंच गरजेचं आहे शारीरिक जीवन एकीकडे आहे एक आध्यात्मिक जीवन आहे आमच्या पवित्र बायबलमधून आम्ही बघितलं तर बरेच असे आमचे बांधव किंवा त्यामधून आम्हाला पाहायला मिळतं की अनेक असे रोगी बरे झालेले आहेत आणि शारीरिक शारीरिक्या ते बरे होऊन आत्मिक दृष्टिकोनातून आत्मिकरित्या देत ते देखील बरे झालेले आहेत आणि त्यातूनच आम्ही दहा कुष्ठरोग्यांचं उदाहरण आम्ही बघतो की दहा कुष्ठरोगी की येशू त्या ठिकाणा येत असताना दहा कुष्ठरोगी समोरून येत होते आणि त्यांनी येशूला बघून त्या ठिकाणी त्या जोरजोरात ओरडले की अहो येशू अमोवर दया करा आणि मग येशून त्यांना सांगितलं की जाऊन तुम्ही याजकांना दाखवा आणि जाता जाता ते शुद्ध झाले आणि मग किती परत आले हो फक्त एकच आणि नऊ जे होते ते आपापल्या कामाला किंवा ते निघून गेले आणि त्यामधून आम्ही बघतो की जे न होते ते शारीरिकरित्या शुद्ध झाले आणि जो एक होता तो आलेला येशूच जवळ पुन्हा आलेला तो शारीरिकरित्या तर झालाच झाला परंतु आत्मिकरित्या तो शुद्ध झाला आणि म्हणून आत्मिकरित्या आम्ही शुद्ध होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शारीरिक जीवन आहेच आहे परंतु शारीरिक जीवन हे जगापुरतं आहे कोमजणारं आहे आम्ही आज आहोत तर उद्या नाही चालता बोलता आमचं हे शारीरिक जीवन आमची वाटचाल आमचं हे आयुष्य शारीरिक आयुष्य हे समाप्त होणार आहे परंतु आत्मिक आयुष्य आहे हे न ना कोमजणारं असं आत्मिक अविष्य आहे आणि या जीवनामधून दुसऱ्या जीवनामध्ये आमचा प्रवेश आहे आणि म्हणून आम्ही या जगामध्ये वाटचाल करत असताना आत्मिक आमची वाढ आत्मिक जीवन हे जगणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे शारीरिक तुम्ही कितीही आरोग्य प्राप्त करून घ्या परंतु ते जगापुरतं आहे त्याद्वारे आत्मिक आरोग्य आत्मिक वाढ हे आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की धैर्य आहे ज्या अरुंद मार्गामध्ये आम्ही वाटचाल करत आहोत त्या देवाच्या मार्गामध्ये त्या सत्यामध्ये आम्ही जर आमचं जीवन जगत आहोत तर आम्हाला धैर्य आहे भीती नाही आम्ही बघतो मागील काही दो आमच्या दोन आठवड्यापूर्वी आम्हाला शास्त्र पाठवतं घरामध्ये शिष्य जे येशूचे शिष्य दारखिडक्या बंद करून घरामध्ये बसलेले होते आणि त्या ठिकाणी येशू त्यांच्यामध्ये आला आणि त्या दारखिडक्या बंद असलेल्यानंतर ते भीतीच्या द्वारे त्या ठिकाणी बसलेले होते परंतु त्या ठिकाणी येशू येऊन त्यांना जे काही शांती दिलेली आहे आणि त्यांचा विश्वास तो वाढलेला आहे सांगण्याचं तात्पर्य ज्यावेळेस आम्हाला भीती असते आणि त्या भीतीमध्ये आम्हाला हा मार्ग किंवा येशू किंवा हे सत्य आम्हाला धैर्य देण्यास तितकंच आम्हाला आमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून ही तिसरी गोष्ट की यामध्ये आम्हाला अरुंद दरवाजाने आम्ही ज्यावेळेस प्रवेश करतो वाटचाल करतो त्यावेळेस धैर्य आहे चौथी गोष्ट की यामध्ये आशीर्वाद आहेत आमच्या पिढ्यान पिढ्यासाठी आशीर्वाद आहे एक पिढी गेली दुसरी पिढी आली दुसरी पिढी गेली तिसरी पिढी आली तिसरी पिढी गेली चौथी पिढी आली अशा अनेक पिढ्यांपर्यंत पिढ्यान पिढ्या आम्हाला आशीर्वाद ज्या शंभरावास स्तोत्रामध्ये आम्ही बघतो किंवा पवित्र बायबलमधून आम्ही ते वचन बघतो आणि या पिढ्यान पिढ्याचा किंवा आमच्या कुटुंबाद्वारे आमच्या सर्व संततीला आशीर्वाद आहे आणि ही चौथी गोष्ट आम्ही यामधून बघतो की ज्यावेळेस आम्ही अरुंद दरवाजामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आम्हाला आशीर्वादच मिळतो पाचवी गोष्ट की यामध्ये देवाची ओळख आहे की मी सांगितलं की ज्या सत्य देवाची ओळख होणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे की ज्या सत्य जो सत्य देव आहे ज्याने तुम्हाला मला निर्माण केलं आहे हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्याने आम्हाला जीवनाचा मार्ग दिला जीवन दिलं आणि त्या सत्य देवाची ओळख या अरुंद दरवाजामध्ये आहे या अरुंद दरवाजामधून तुम्ही प्रवेश करता वाटचाल करता त्यावेळेस तुम्हाला ही सत्य देवाची ओळख आहे सहावी गोष्ट की त्यामध्ये तुम्हाला आरोग्य आहे की जे जगामधून आम्ही सध्या आम्ही म्हटलं की करोना व्हायरस आहे असे अनेक असे आजार आहेत अनेक अशा आमच्या जीवनामधून अनेक असे आजारी आम्ही कधीकधी होतो परंतु त्या आजारांवर वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा त्या आजाराला प्रतिकार करण्यासाठी धैर्य देण्यासाठी आम्हाला त्यामधून जे अरुंद दरवाजामध्ये आम्ही प्रवेश वाटचाल करीत असताना आम्हाला ते आरोग्यच आम्हाला प्राप्त होतं आणि त्याद्वारे येशूची साक्ष आमच्या जीवनामध्ये प्रगट होते अनेक आम्ही बघतो की कॅन्सरसारखे पेशंट देखील येशूच्या या अरुंद दरवाजामध्ये त्यांनी प्रवेश केल्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण झालेली आहे आणि आज देखील ती सेवा किंवा आज देखील ते जीवन जगामधून जगत आहेत आणि ही साक्ष आम्हाला देखील डोळ्यांनी पाहायला मिळतं आणि म्हणून त्यामधून मी या सहाव्या ज्या काय मुद्द्याद्वारे तुम्हाला सांगत आहे की यामध्ये अरुंद दरवाजामधून जात असताना आम्हाला आरोग्यच आहे आणि सातवी शेवटली गोष्ट की यामध्ये आम्हाला जे काही जीवन बघायला मिळतं की ते म्हणजे समानतेचं जीवन आहे समानता आहे कोणी उच्च नाही कोणी श्रेष्ठ नाही कोणी श्रीमंत नाही कोणी विशेष नाही परंतु समानता आहे देवाजवळ सर्व समान आहे या साथ ज्या काही गोष्टी किंवा त्यामधून आम्ही या जगामधून वाटचाल करीत असताना या जर अरुंद अशा दरवाजानं आम्ही वाटचाल करीत आहोत तर निश्चित या गोष्टीद्वारे आम्हाला प्रभू आम आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीद्वारे आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याद्वारेच रुंद जो दरवाजा आहे तो नाशाचा दरवाजा आहे आणि त्या नाशामध्ये शेवटी आमचा नाश आहे आणि आम्हाला रुंद नाही तर अरुंद अशा जे काही मार्ग आहे त्याचं मार्गाचा आम्हाला मार्गा आत्मसात करायचं आहे आणि त्यातूनच आम्हाला शुद्धतेचं जीवन आम्हाला जगायचं आहे एक उदाहरण मी आपणापुढे ठेवू इच्छितो की एक गाव होतं आणि गावाच्या बाहेर एक व्यक्ती जात होता आणि तो व्यक्ती जात असताना त्याच्याजवळ पोपट होते की जे पोपट तो घेऊन जात असताना दोन मित्र त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी पाहिलं की या व्यक्तीजवळ हे पोपट आहेत आणि मग त्या व्यक्तीला आवाज देऊन त्याने थांबवलं आणि दादा तुमच्याजवळ ही पोपट आम्हाला खूप आवडली आणि तुम्ही देऊ शकाल का होय होय मी विकण्यासाठीच ती पोपट घेऊन चाललेलो आहे आणि मग त्या मित्रांनी दोघी मित्रांनी ती पोपट जी काय त्यांची त्याची किंमत देऊन ती विकत घेतली आणि आपल्या घरी आणली आणि घरी आणल्यानंतर सुंदर दोघांनी सुंदर पिंजरा आणला आणि आपल्या पोपटांना त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि त्यामधून त्यांना खायला सुंदर फळं पेरू वगैरे वगैरे त्यांना दिली आणि मग दोन दिवस उलटले आणि जो पहिला पोपट होता सुंदर सुंदर गाणी गात होता आणि त्यामधून सुंदर सुंदर गोड गोड बोलत होता आमच्या घरी देखील बऱ्याच मी लहान असताना आमच्या घरी एक पोपट होता आणि तो पोपट ना ईश्वराची किती हे गाणं आपल्या शिट्टीमधून तो गात असायचा सुंदर ते आवाज गोड वाटायचं आणि असाच हा पोपट देखील असावा आणि मग सुंदर असे गाणं तो गायचा सुंदर गोडगोड गोड बोलायचा आणि मग ही मित्र दोघं दोन दिवसानंतर भेटली आणि त्यांनी या पोपटांविषयी चर्चा करीत असताना तो पहिला मित्र म्हटला की माझा पोपट ना सुंदर सुंदर गाणे गातो सुंदर सुंदर अ, श्लोक म्हणतो सुंदर सुंदर गोड बोलतो दुसरा मित्र म्हटला अरे माझा पोपट ना असं गारा रागानं असं बघतो आणि वाईट वाईटच बोलतो शिव्याच बोलतो काही बोलत पण नाही आणि रागानं असं बघतो अरेशा म्हणे त्या व्यक्तीनं आपल्याला फसवलं आणि मग चला आपण त्या व्यक्ती जवळ जाऊ गावामध्ये ते गेले त्या व्यक्तीच्या घरी आणि मग घरी गेल्यानंतर दादा नमस्कार 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 या मुलांना कसे आहात ठीक आहे आणि मग त्या मुलांनी त्यांना सांगितलं की दादा तुम्ही ना जे पोपट आम्हाला दोन दिवसापूर्वी दिले आणि ती पोपट आम्ही घेऊन घरी गेलो आणि मग दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर आम्ही बघितलं तर एक पोपट हा सुंदर गाणे गातो सुंदर सुंदर बोलतो गोड गोड बोलतो आणि दुसरा जो पोपट आहे ना तो रागानं बघतो आणि काही शिव्यास देतो काही वाईटच असं बघतो आणि मग त्या व्यक्तीनं सांगितलं की अहो बरोबर आहे जो पहिला पोपट आहे ना तो पहिला पोपट मी एका संताकडून देवभक्ताकडून तो घेतला आणि त्या देवभक्ताचे देव जे संस्कार किंवा त्या देवभक्ताचं जे काही गुण त्या पोपटामध्ये अनुसरले आणि त्याद्वारे तो सुंदर सुंदर जी काही गाणी गातो सुंदर सुंदर जे काही गोडगोड बोलतो आणि त्याद्वारे तो देवभक्ताकडून घेतलेला पोपट आहे आणि जो दुसरा पोपट आहे तो एका चोरटोळी करून चोर जे होते त्या चोरांकडून मी घेतलेला आहे आणि म्हणून त्या चोरांच्या सहवासामध्ये तो दुसरा पोपट होता आणि मग त्या चोरांच्या जे काही गुण आहेत चोरांचे जे काही त्यामधून जी वागणूक आहे ती त्याद्वारे तो पोपट शिकला आणि म्हणून तो त्याद्वारे तो रागानं बघतो शिव्या देतो आणि म्हणून ते अशी पोपट आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जे चांगल्या आम्ही सहवासामध्ये आहोत तर आम्हाला चांगले संस्कार आमच्यावर बिंबवतात आणि त्याद्वारे जर आम्ही वाईट ह्याच्यामध्ये आहोत तर वाईट आमच्या जीवनामध्ये ते बिंबतं आणि म्हणून अरुंद मार्ग आणि रुंद मार्ग की जो अरुंद मार्ग आहे आणि तो अरुंद मार्ग नाशाकडं जाण्याचा मार्ग आहे आणि रुंद मार्ग अरुंद रुंद मार्ग जो आहे तो नाशाकडं जाण्याचा आणि अरुंद मार्ग जो आहे तो आत्मिक जीवनाकडं जाण्याकडं देवाकडं जाण्याचा मार्ग आहे आणि त्याद्वारे जर आम्ही आत्मिक जीवनामध्ये आहोत येशूच्या जीवनामध्ये आहोत आम्ही त्या सत्यामध्ये आहोत तर देव आमच्या बरोबर आहे येशू आमच्या बरोबर आहे आणि ते आत्मिक जीवन आम्हाला निश्चित या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि मग आम्ही जर चांगल्यामध्ये आहोत तर चांगल्या गोष्टी आमच्या जीवनातून ह्या बाहेर निघतील आम्ही बघतो पवित्र बायबलमधून मतयाचं शुभवर्तमान याचा बारावा अध्याय आणि चौतीस आणि पस्तीस वचनं आम्ही यावेळेस बघणार आहोत तुमच्याजवळ बायबल असेल तर तुम्ही बघू शकता घरी जरी बसलेला आहात तुम्ही आणि बायबल उघडून तुम्ही बघा मत्त्याच्या शुभवर्तमानामधून बारावा अध्याय आणि चौतीस आणि पस्तीस ही वचनं वाचू शकता तुम्ही अहो सापाच्या पिल्लांनो अहो सापाच्या पिल्ल्यांना तुम्ही वाईट असता तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील कारण अंतकरणात जे भरून गेले आहे कारण जे अंतकरणात भरून गेलेलं आहे तेच मुखावाटे निघणार तेच मुखावाटे निघणार आहे चांगला माणूस आपल्या अंतकरणाचा चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून भांडा चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो वाईट गोष्टी काढतो आणि म्हणून आम्ही जर चांगल्या भांडारामध्ये आहोत आम्ही जर चांगला मार्ग आत्मसात केलेला आहे अरुंद मार्ग आम्ही आत्मसात केलेला आहे तर चांगलंच आमच्या जीवनामधून निघेल चांगलंच आमच्या जीवनामधून जगाला दिसेल की आम्ही जी आत्मिक फळं देखील बघतो की मग गलती कराच्या पत्रामधून पाचवा अध्याय बावीस वचना तुम्ही नंतर वाचा आणि त्यामध्ये प्रीती शांती सहनशीलता ही जी आत्म्याची फळं आहे आत्मिक फळं आहे ती आत्मिक फळं देखील आमचे अरुंद ज्या का देयरूपी वृक्षाद्वारे आम्हाला जगाला दिसतील आणि म्हणून जर आम्ही अरुंद मार्ग आत्मसात केलेला आहे चांगलं जर आम्ही मार्ग अवलंबलेला आहे तर चांगलंच आमच्या जीवनामधून निघेल वाईट जर आम्ही वाईट सहवासामध्ये आहोत तर वाईटच नाशाच्या मार्गामधूनच आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही नाशातूनच आमचं नाश करून घेऊ आणि वाईटच आमच्या जीवनातून त्या दुसऱ्या पोपटाप्रमाणे शिव्या किंवा वाईट वाईटच आम्ही बोलू आणि म्हणून आम्हाला आज या पवित्र बायबलमधून अभ्यासामधून हे दोन मार्ग पाहायला मिळतात की आम्हाला जो मार्ग येशूनं दिला आहे आणि तो मार्ग आम्हाला आत्मसात करायचा आहे आम्हाला येशू म्हणतो की मार्ग मा मीच आहे मार्ग सत्य मीच आहे जीवन मीच आहे आणि त्यातून आम्ही या जगामध्ये वाटचाल करूया आणि जे शुद्ध जीवन आहे की आम्हाला संत पावलानं दुसऱ्या क्रांतिकराच्या पत्रामधून सातवा अध्याय आणि पहिलं वचन जे दिलेलं आहे ते आम्ही यावेळेस बघूया पावलाचे करीकरास लिहिलेले दुसरे पत्र याचा सातवा अध्याय आणि पहिलं वचन जे आहे की दुसरा जो भाग आहे तो आम्हाला पाहायचा आहे तेव्हा प्रिय जन हो तेव्हा प्रिय जन हो आपल्याला ही अभिवचने मिळाली आहे आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून म्हणून देहाच्या व आत्म्याच्या देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धते सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू पावित्र्याला पूर्णता आणू आम्ही देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे आजच्या या संदेशाद्वारेच या ठिकाणी मी या संदेशाची समाप्ती करू इच्छितो आणि हेच जे वचन की आम्ही आमच्या जीवनाला जे काही एक पावित्र्यता देवाच्या भयाद्वारे पावित्र्यता आणू आणि पवित्रतेचं जीवन जगूया जो मार्ग आम्हाला दिलेला आहे त्या मार्गाचं आम्ही आत्मसात आत अवलंबन करूया आणि रुंद मार्ग नाही तर अरुंद मार्गामध्ये आम्ही प्रवेश करू त्यामधून आम्ही वाटचाल करूया तर निश्चित आम्हाला तो येशू भेटल आणि तो येशू आमच्याजवळ आहे आणि त्या येशूद्वारेच आम्हाला जे सत्य आहे देव तो आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामधून ज्या सात गोष्टी मी तुम्हाला ठेवलेल्या आहेत की शेवटी त्यामधून त्या सात गोष्टीद्वारे आमच्या जीवनामध्ये त्या सात गोष्टींद्वारे आम्ही दे, गोष्टी देखील आशीर्वादित होऊ देव बाप करू तुम्हा सर्वांना हे पवित्र वचन यातून समजण्यास तुम्हा सर्वांचं सहाय्य करू आणि तुम्हाला पुढील जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी तो तुम्हाला परमेश्वराचं सानिध्य आत्मिक जीवन तो तुम्हाला प्राप्त करून देव आपण आपले दाणे अग्राने सद्वाने यावेळेस सादर करणार हो, आहोत आणि त्याद्वारे आम्ही आपलं अर्पण जे आहे किंवा जे काही आमचं दशांश आहे किंवा जे काही देवाला देण्याचं आमचा भाग आहे तो आपण यावेळेस अर्पण करणार आहोत आणि एक छोटीशी नोटीस देखील आहे की आमच्या मराठवाडा धरण प्रांताचे सन्मान्य बिशप साहेब यांनी आमच्या मराठवाडा धरण प्रांताच्या सर्व मंडळांना याद्वारे सांगितलेलं आहे सध्या परिस्थिती कठीण आहे नाजूक आहे आणि त्याद्वारे मी आपणापुढे सन्मान्य बिशप साहेबांचं जे पत्र आहे ते आपणापुढे वाचून दाखवत आहेत आपणात ख्रिस्ताद सलाम करोनाच्या संसर्गापासून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता देबापाजवळ प्रार्थितो जानेवारी दोन हजार वीसपासून करोना या विषाणूच्या प्रादुर्भावाचा आपण सामना करत आहोत आपल्या देशातही लॉकडाऊनमुळे व सरकारने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे आपले चर्चेस मागील दीड महिन्यापासून बंद आहेत तरी आपण सर्वांनी प्रसार माध्यमाचा उपयोग करून परस्परांशी आत्मिकरित्या संपर्क साधला त्याकरता परमेश्वराला धन्यवाद व आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार आपली चर्चेस बंद आहेत भक्ती व दानापणेही बंद आहेत आपण आपल्या जमा अर्पणांद्वारेच याचकीय सेवेला सहकार्य करत असतो मराठवाडा धनप्रांताकडे आपल्या असिसमेंटद्वारे जो काही सहभाग जमा होतो त्यामधूनच धनप्रांतातील आचार्य मिशनरी यांचे वेतन अदा करण्यात येते सध्या स्थितीत असिसमेंट पुढील काही काळापर्यंत जमा होण्याची शक्यता नसल्यामुळे आचार्य व मिशनरी यांचा उदारनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे धर्मप्रांत सर्वतोपरी याविषयी प्रयत्नशील आहेच आपणासही प्रभू येशूच्या प्रेम प्रीतीमध्ये विनंती आव्हान करीत आहोत की आपण या कामी धर्मप्रांतास आर्थिक मदत करावी जेणेकरून आचार्य व मिशनरी यांना दोन महिन्याचे वेतन अदा करण्यास मदत होईल करिता आपल्या सहकार्याची अपेक्षा राईटर एम यू कसा बिशप ऑफ मराठवाडा घरप्रांत सी एन आय अशा सन्मान्य बिशप साहेबांचं हे पत्र आमच्यासाठी दिलेलं आहे तरी आपण या पत्राद्वारे घनप्रांताला आपल्या चर्चेसला आपण सहकार्य करावं त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही हीच प्रार्थना मी परमेश्वरच्यांनी करतो आणि देबाप तुम्हाला सर्वदा सहाय्य करेल आपण यावेळेस आपली अर्पणं दानं परमेश्वराच्या भंडारामध्ये अर्पण करत असताना उपास संगीत जे आहे त्यामधून गीत क्रमांक एकशे सव्वीस जे आहे ते आपण गाणार आहोत की संपूर्ण जगा देखत ख्रिस्ताला धरी मी हे गीत आपण गाऊया पहिलं आणि शेवटलं कडवं जे आहे ते आपण यावेळेस गाणार आहोत एकशे सव्वीस उपास संख्या संपूर्ण जगा दे समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत देई बापा पुन्हा आजच्या या प्रभुवाद्वारे आम्ही तुला विशेष गौरव देतो तुझी स्तुती करतो तुला धन्यवाद देतो येतपर्यंत येथपर्यंत आम्हाला प्रत्येकांचा तू सांभाळ केलेला आहेस रक्षण केलेलं आहेस तुझ्या कृपेमध्ये तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये तू आम्हाला आशीर्वादित ठेवलेला आहेस प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो तुला गौरव देतो आणि बाबा परमेश्वरा पुनरुत्थान दिनानंतरच्या चौथ्या अशा प्रभुद्वारे पुन्हा या भक्तीद्वारे पवित्र तुझ्या सानिध्याद्वारे पवित्र वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केला आहेस आम्ही तुला गौरव देतो प्रभो आम्ही यावेळेस प्रार्थना करतो की सध्या कठीण अशा परिस्थितीमधून आम्ही वावरत असताना सर्व काही तू निर्माण करता आहेस सर्व काही जाणणारा तू आमचा पिता आहेस आणि तुझ्याच आधीन आणि तुझ्याच स्वाधीन सर्व काही आहे प्रभू आम्ही हीच प्रार्थना करतो की आमच्या या संपूर्ण जगावर या आमच्या सर्व काही देशावर तुझा वर्धस्व असू दे आणि सध्या कठीण अशा परिस्थितीमधून प्रभो जे अनेक असे बांधव वाटचाल करीत आहेत प्रभो जे रुग्ण आजारी आहेत त्यांना तू पवित्र हाताद्वारे तुझ्या तु स्पर्शाद्वारे तू त्यांना स्पर्श कर आशीर्वादित कर प्रभो आणि तुझं उत्तम आरोग्य देऊन प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू प त्यांना तू वा परमेश्वरा तुझा आशीर्वाद दे हीचा आम्ही प्रार्थना करतो करोना व्हायरस या पवित्र परमेश्वरासाठी अनेक असं जी बांधव सेवकगण प्रभो त्यासाठी जे काही अहोरात्र प्रयत्न करीत आहेत सेवा देत आहेत आमचं सरकार प्रभो या सरकारद्वारे देखील जे पुढारीगण आहेत प्रभो या सर्वांचं तू विशेषरित्या सहाय्य करावं आमच्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत त्यांचं तू सहाय्य मार्गदर्शन करावं आमच्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत सन्मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांचं तू मार्गदर्शन करावं सर्व काही मंत्रिमंडळ आहे त्यांचं तू मार्गदर्शन करावं आणि बा परमेश्वरा सर्व काय तू त्यांचा सोपती होऊन प्रभो त्यांना तू सर्व काय निर्णय घेण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांचं सर्व काय बा परमेश्वर सहाय्य करावं हीच प्रा ना करतो डॉक्टर्स परिचारिका पोलीस यंत्रणा सपाई कामगार आणि बाबा परमेश्वर जी जी सेवक मंडळी आहेत या सर्व काही पैतो परमेश्वरा कठीण प्रसंगाला सेवा देत आहे सेवेसाठी पुढं झालेले आहेत अशा सर्वांचं देखील तुझ्या पवित्र आत्म्या कर्वी तू रक्षण करून त्यांचे तू मार्गदर्शन करून त्यांच्याही तू सर्वदा मार्गदर्शक हो सोपती हो सहाय्यकर्ता हो हीच आम्ही प्रार्थना करतो आणि सर्वांवर तुझा वर्धस असू दे तुझा आशीर्वाद असू दे आणि बा परमेश्वर आमच्या भारत देशावर तुझा वर्धस असू दे हीच आम्ही विशेष आणि विशेष तुझव प्रार्थना करतो सर्व डिनॉमेशन सर्व सर्वांवर तुझा विपुल द्यायचा मराठवा पवित्र पण सन्मान्य नेतृत्व करीत असलेले सन्मान्य बिशप साहेब रायटर नेम यू कसा प्रभू आणि सर्व सहकारी गण सर्व पवित्र परमेश्वर आचार्य बंधुवर्ग या सर्वांचं मार्गदर्शन करून सन्मान्य बिशप साहेबांचं तो बा परमेश्वर धन प्रांतामधून देखील जी काही गरज आहे प्रभू आचार्य मंडळाची आचार्य ज्या काय सेवकांचं जे काही आर्थिक वेतन त्यासाठी पूर्तता होण्यासाठी जे प्रयत्न सन्मान बिशप साहेब करत आहेत त्याद्वारे सर्व काही सहाय्य करावं या पवित्रपरक्षा प्रयत्नांना यश प्राप्त व्हावं आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊन या धरण प्रांताला तू देखील तुझं आशीर्वादाना आशीर्वाद ठेवावं हेच आम्ही प्रार्थना करतो आमची क्राइस्ट चर्च मंडळी या मंडळीवर तुझा वर्धस्व असू दे आणि प्रभू या मंडळीमधून सर्व लहान जे सभासद आहेत जे कुटुंबीय आहेत सर्व पवित्र परमेश्वरा भक्तगण आहेत आमचे जे काही पवित्र परमेश्वरा कमिटी पास्टर कमिटी आहे प्रभू महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूलची लेकरं आहेत संडक शिक्षक आहेत सर्व भक्तगण आहेत प्रभू या सर्वांवर तुझा वर्धस्य असू दे आणि या धनप्रांत आमच्या ज्या काही मंडळीमधून देखील बा परमेश्वरा अनेक अशा कुटुंबियाची देखील परिस्थिती पवित्र परमेश्वरा जी काही नाजूक का असेल प्रभो त्या सर्व परिस्थितीला प्रतिकार करण्यासाठी तू पवित्र आत्म्याद्वारे सर्व काय सहाय्य कर आणि तू त्यांना सर्व काय पवित्र भंडारातून तू त्यांना सर्व गोष्टींची जे पुरवठा देऊन बा परमेश्वरा सर्व कुटुंबियाची काळजी घेण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांना सदैव आशीर्वाद व्यक्त कर हेच आम्ही प्रार्थना करतो आणि तुझं आणि तुझंच गौरव करू ये प्रभो जे काही यूट्यूब या माध्यमातून परमेश्वरा जी सेवा देत असलेली से आमची ही मंडळी मंडळी कुटुंबीय प्रभो जी लेकर त्याचप्रमाणे प्रशांतदादा तिळके आणि प्रभू जे काही आमची तरुण संघाचे लेकरं आहेत लोंडे लेकरं प्रभू या सर्वांद्वारे आम्ही तुला गौरव देतो आणि प्रार्थना करतो त्यांच्याही पुढे सर्व कौटुंबिक जीवनामधून त्यांच्या सेवेमधून तू त्यांचाही सदैव सोपती होऊन तुझा आशीर्वाद तू त्यांना प्राप्त करून दे तुझं गौरव करून घे हीच आम्ही प्रार्थना करतो पुढील सर्व सप्ताहद्वारे तो आम्हा सर्वांचा मार्गदर्शक हो मान गौरव तुला देतो आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत तो संपूर्ण जगासाठी देव आमचा उद्धार करता मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त की जो प्रभू येशू आमच्यासाठी ह्या जगामध्ये आला आणि तो म्हणतो की मी मार्ग आहे मी सत्य आहे मी जीवन आहे तोच उद्धार करता आमचा मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे प्रार्थना तुझ्या चरणापाशी सादर करतो आणि त्याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो ऐक आमेन प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानेल जाव तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हे तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाच दे जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्ही परीक्षेत आणू नकोस तर आम्ही वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्याने आणि गौरव हे सर्व का तुझीच आहेत सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे व म्हणे देवच आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभो याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ दे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हाला असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहोत आमेन सोवा विश्वास नावा सगळ्यांना सलाम आपापल्या आप कुटुंबामध्ये राहा सेफ राहा आपली काळजी घ्या दे बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ आरोग्य देऊ तुमचं सहाय्य करो धन्यवाद